नमस्कार, डॉक्टर योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर। नुकतंच 8 दिवसाचा लॉकडाऊन संपलेला आहे, परंतु ब्रेक द चेन या अंतर्गत ज्या काही शासनाने मापदंड घालून दिलेले आहेत त्यानुसार काही प्रमाणात थोडीशी मुभा जर सकाळी आपल्याला असली तरी देखील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांना कळकळीची विनंती करावीशी आहे। एक किंवा घराबाहेर पडताना आपल्याला मास्क हा कंपल्सरी आपल्या नाकावरती असणं अत्यंत गरजेचं आहे। त्याशिवाय आपण घराबाहेर पडू नये आणि मास्क नाकावर जरी असला तरी देखील बऱ्याच वेळा तो नाकाखाली असतो आणि त्यामुळं याचा पर्पज सर्व होत नाही। आणि म्हणून घराबाहेर ज्या ज्या वेळेला आपण बाहेर पडणार आहे, काही भाजी आणायचे असेल, काही किराणा आणायचा असेल, तर त्यासाठी मात्र कंपल्सरी मास्क लावलाच पाहिजे। दुसरं, आपण ज्या ज्या ठिकाणी थांबू त्या त्या ठिकाणी दोघांमधलं अंतर किमान 6 फूट असावं, की जेणेकरून आपल्याला लक्षात येते की हा व्हायरस आपल्याला इजा काहीच पोचू शकत नाही जरी समजा काही असेल तर। तिसरं, आपण बाजार करून घरी आल्यानंतर थोडेसे आपले चपला थोड्या बाजूला ठेवून हात, त्यानंतर चेहरा आपण पूर्ण सॅनिटाईज म्हणजे साबणानं स्वच्छ धुतला पाहिजे। हे जे कोविडची जी काय कोविड अप्रॉप्रिएट बिहेवियर्स आहेत या आपल्याला अंगवळणीच पडल्या पाहिजेत, कारण आज आपण दुसऱ्या लाटेला फेस करतो आहे। बऱ्याच देशामध्ये तिसरी लाटसुद्धा सध्या सुरू आहे, त्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा आपल्याकडेसुद्धा तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि आपल्याला माहीत आहे की आपले बरेच आप्त परिवार आपल्याला या आजारातून निघून गेलेत, आणि या पार्श्वभूमीवरती आपल्याला मानवी देह हा अत्यंत प्रेशियस असल्यामुळं प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून जर आपण समाजामध्ये आचरण केलं तर निश्चितपणे हा आजार तिथंच थांबेल आणि भविष्यामध्ये काही काळ निघून गेल्यानंतर हा कोविड वातावरणातून सावकाश सावकाश तो संपेल आणि त्यावेळेला मात्र मग आपलं पूर्वज जे आयुष्य आहे ते आपण नक्कीच आनंदानं सगळेजण घालूया, पण त्याला आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल। तोपर्यंत आपण हे कोविड प्रतिबंधात्मक सगळ्या उपाययोजना राबवाव्यात असं मी आपल्याला आवाहन करतो। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।